पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरायला इच्छुक आहेत, पण पक्षातूनच त्यांना उघड विरोध होऊ लागल्याने भाजपच्या अंतर्गत बंटाळीचा फायदा काँग्रेसला होणार का असा प्रश्न निर्माण झालाय. लातूर शहराची आर्थिक गणितं मांडणारा मतदारसंघ म्हणजे लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघ. काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या मतदारसंघातून यावेळी स्वर्गीय विलासराव देशमुख यांचे सर्वात लहान सुपुत्र धीरज देशमुख मैदानात उतरण्याची शक्यता आहे. काँग्रेस हा बालेकिल्ला शाबूत राखेल असं काँग्रेसच्या नेत्यांना वाटतंय. निवडणुकीसाठीच नाही तर इतर वेळेशी आमचा नेहमीच संपर्क लोकांशी राहिलेला आहे. तिथली कामं असतील, प्रत्येक माणसाचं काम कसं होईल यासाठी आम्ही पॉझिटिव्हली तिथं काम करत आलेलो आहे. त्यामुळं आत्ता कुणी म्हणत असेल की तिथं आम्ही एवढी तयारी करतोय. पश्चिम भाग म्हणजे हा कारखानदारीचा अंतर्गत येणारा भाग आहे, त्यामुळे शेतकऱ्याच्या जीवनामध्ये आर्थिक क्रांती घडविण्याचं काम काँग्रेसच्या नेतृत्वाने केले असल्यामुळं या निवडणुकीत सुद्धा काँग्रेसचाच उमेदवार निश्चित निवडून येईल याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची शंका असायचं काम नाही. दुसरीकडे विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीकडून उभं राहून ऐनवेळी उमेदवारी मागे घेतल्यानं चर्चेत आलेले रमेश कराड तिसऱ्यांदा भाजपच्या तिकिटावर नशीब आजमाव पाहतायत. मी भारतीय जनता पक्षाकडे माझी उमेदवारीची मागणी केलेली आहे. जर भारतीय जनता पक्षाने मला निवडणूक लढवण्याची संधी दिली तर यावेळेस 100% भारतीय जनता पक्षाचा विजय निश्चित आहे. मात्र त्यांच्या उमेदवारीला पक्षातूनच विरोध होऊ लागलाय. काँग्रेसच्या विरोधात आम्ही ग्रामीण भागात काम करतो, शेतकरी असेल, शेतमजूर असेल, या सर्वांच्या प्रश्नावर आम्ही ताकदीने या ठिकाणी लढत आहोत. तरी सुद्धा या ठिकाणी सरकार असून सुद्धा आमचा उमेदवार येत नाही, त्यामुळं आमच्या सर्व कार्यकर्त्याच्या बळावर आणि जोरावर लोकांच्या इच्छेखातर मी या ठिकाणी उमेदवारी मागत आहे. की जर या ग्रामीण भागामध्ये मी फिरत असताना लोकांनी मला असं सांगितलं, जर आपण जर या ठिकाणी मराठ्याला उमेदवारी दिली तर निश्चितपणे उमेदवार निवडून येऊ शकतो. की यावेळी या उमेदवारामध्ये कुठेतरी बदल झाला पाहिजे आणि योग्य आणि लायबल असा उमेदवार आम्ही शोधून काढला, ते म्हणजे प्रकाश पाटील वांजरखेडकर आणि त्यांच्या पाठीशी समर्थपणे उभे आहेत. तिकडे वंचित आघाडीनेही कंबर कसली आहे. माझ्या निवडणुकीमध्ये अतिशय चांगला प्रतिसाद या ठिकाणी मला मिळाला, त्यामुळे वंचीची एक हवा या संपूर्ण लोकसभा मतदारसंघात निर्माण झाली आहे, 6 मतदारसंघात निर्माण झालेली आहे. ती कॅश करण्याचं काम आम्ही निश्चितपणे करणार आहोत आणि या निमित्तानं बाळासाहेबांच्या प्रत्येक मतदारसंघामध्ये किमान एक सभा तरी आम्ही घेणार आहोत. एकूणच या सगळ्या राजकीय परिस्थितीत काँग्रेसला आपला गड राखणं आणि भाजपला तो गड सर करणं सोपं नाहीये असं राजकीय विश्लेषकांना वाटतंय. लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघ काँग्रेसला ताब्यात ठेवणं वाटतं तेवढं सोपं नाही आहे आणि भाजपला ताब्यात घेणं जी घाई झालेली आहे ती घाई ठंडा करके खाव अशा पद्धतीनं जर ते गेले नाहीत तर त्याच्यामध्ये त्यांनाही गडबड आहे. एकंदरीतच लातूरचं अर्थकारण ठरवणाऱ्या या मतदारसंघावर कुणाचा झेंडा फडकणार याकडे आता सगळ्यांच्या नजरा लागल्यात. नितीन बनसोडेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, लातूर. एक महत्वाची बातमी आहे, पूर्व द्रुतगती मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झालेली आहे. कुर्ला पुलावर ट्रकला आग लागली आणि त्यामुळे वाहतूक कोंडी झाली. आगीमुळे पूर्णपणे वाहतूक ठप्प झाली, वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या होत्या. कुर्ला, घाटकोपर, प्रियदर्शनी या सगळ्या परिसरामध्ये वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत. हा ईस्टर्न एक्सप्रेस हायवे आहे, पूर्व द्रुतगती मार्ग आहे. कुर्ला पुलावर एका ट्रकला आग लागली आणि त्यामुळे ही वाहतूक कोंडी निर्माण झालेली आहे.